नमस्कार मित्रांनो, विवेक मंथन चॅनल मध्ये आपणा सर्वांचे सरस स्वागत आहे। मराठी माणसाचा इतिहास हा दैदिप्यमान आहे। इतिहासाच्या सोनेरी पानावर शौर्यांच्या गाथा आणि पराक्रमाच्या गाथा लिहिलेल्या आहेत। वेळोवेळी त्यांचे स्मरण हेच आपल्यासाठी भविष्यात वैभवाचे दिवस असणार आहेत। 16व्या शतकात महाराष्ट्रात पुण्याजवळ राहणाऱ्या हिंदू मराठी मावळ्यांनी मुघलांना या भागापासून दूर ठेवण्यात यश मिळवले होते। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वतःला विजापूरच्या सुलतानापासून स्वतंत्र करून घेतले। यानंतर ते अधिकच आक्रमक होत गेले। उत्तरेमध्ये बऱ्याच लढाया करून त्यांनी राज्याचा विस्तार केला। इसवी सन 1674 मध्ये शिवाजी महाराज छत्रपती झाले। या स्वराज्यासाठी अनेक मावळ्यांनी प्राणाची आहुती दिली। सह्याद्रीच्या रांगा आणि महाराष्ट्रातील 350 हून गडकोट किल्ले याला साक्षीदार आहेत। त्यापैकी एक म्हणजे पावनखिंड। पावनखिंड म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी दिलेली प्राणाची आहुती। नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाला 350 वर्षापूर्वीचा इतिहास साक्ष ठेवून त्याला उजाळा देऊन स्मृती जपण्याचा प्रयत्न करूया। बाजीप्रभू देशपांडे हे एक मराठा साम्राज्याचे शूर योद्धे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे एक अत्यंत विश्वासू सरदार होते। महाराजांच्यासाठी जीवाची बाजी लावणारे बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीतील लढाई अतुलनीय पराक्रम गाजवला व शिवाजी महाराज विशाळगडापर्यंत पोहोचेपर्यंत शत्रू सैन्याला खिंडीत रोखून ठेवले। बाजीप्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळ्यातील पिढजात देशपांडे होते। बाजीप्रभू हे हिरडस मावळचे वतनदार असणाऱ्या बादलांचे दिवाण होते। परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य व शौर्य पाहून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपलेसे करून घेतले। बाजींनी ही स्वराज्यासाठी आपली निष्ठा छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पली। बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी स्वामीनिष्ठ करारी आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते। पावनखिंडीतील लढाई ही मराठी इतिहासातील एक महत्वाची लढाई मानली जाते। ही लढाई आषाढ शुद्ध गुरु पौर्णिमेच्या 13 जुलै 1660 रोजी विशाळगडा नजीक घोडखिंड येथे झाली। पन्हाळगडाच्या वेढ्यातून निष्ठून छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे कूच करत होते, परंतु आदिलशाही सेनेला त्याचा सुगावा लागला व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे आदिलशाही सेनेचा पाठलाग चालू झाला। पौर्णिमेची रात्र, चंद्रप्रकाश असून सुद्धा पावसाळी ढगामुळे फारसे दिसत नव्हते। प्रचंड पावसाचा फायदा घेत शिवराय पन्हाळगडावरून निसटले। सिद्धी जोहरला त्यांचा पत्ता लागला, पालखी पकडली गेली, शिवाजी आपल्या ताब्यात आला आहे अशा खुशीत असलेल्या जोहरला भ्रमाचा भोपळा लगेच फुटला। त्याला कळून चुकले की हे राजे नसून शिवाजी काशीत नावाचा दुसरा कोणीतरी आहे। राजे आपल्या हातून निसटले आहेत। त्याने सिद्धी मसूद आणि फाजल खानाला शिवरायांच्या मागावर पाठवले। पाठलाग सुरू झाला। शिवाजी राजे पालखीचा गोंडा पकडून बसले होते। बाजींचा आवाज त्यांच्या कानावर येत होता, चला गनिम पाटीवर आहे, चला गनिम पाटीवर आहे, चला गनिम पाटीवर आहे। दर काही मिनिटांनी पालखीचे भुई बदलत वारा पावसाची तमा न बाळगता काटेरी रान आणि दगड चिखल माती तुडवत ते 600 वीर विजेच्या वेगाने पळत सुटले होते। उद्दिष्ट एकच होत, विशाळगड, विशाळगड। हातात नंग्या तलवार घेऊन बाजी फुलाजी पालखीच्या बाजूने धावत होते। मागचे पुढचे हेर बित्त बातमी राजांच्याकडे पोहोचवत होते। प्रचंड वेगाने पालखी घोडखिंडीकडे पळवली जात होती। क्षण आणि क्षण आता महत्वाचा होता। सिद्धी मसूदचे सैन्य घोड्यावरून राजाचा पाठलाग करत होते। त्यांनी थोडा वेगळा मार्ग घेतला होता, अर्थात घोडखिंडीच्या अलीकडे राजांना गाठायचे असे।
त्यांनी पक्के केले असे की त्यांच्या थोडे मागून आदिलशाहीचे पीडनायकाचे पैदल येत होते. राजाचे पहिले लक्ष होते पांढरपाणी. एकदा तिकडे पोचले की खिंड गाठणे अवघड जाणार नव्हते. आदल्या दिवशी रात्री 10 वाजता पन्हाळगड सोडल्यापासून 12 तासात कोणी थोड्या विश्रांतीसाठी सुद्धा थांबले नव्हते. एका देहाने भरवल्या गत ते 600 वीर विशाळगडाकडे पळत सुटले होते. पन्हाळगड ते पावनखिंड एकूण अंतर 61 किलोमीटर तर पन्हाळगड पासून 55 किलोमीटर अंतरावर आणि पावनखिंडीच्या 6 किलोमीटर अलीकडे पांढरपाणी आहे. पांढरपाणीचं ऐतिहासिक महत्व अनन्य साधारण आहे. महाराज पांढरपाणीला येऊन पोचले होते. त्यावेळेला घोड्यावरून राजाचा पटलाग करणारे सिद्धी मसूदचे सैन्य अगदी जवळ येऊन ठेपले होते. धोका वाढत चालला होता. कुठल्याही क्षणी त्यांची धाड पडेल असे वाटू लागले. शत्रूला गुंतवायला राजाने 25 मवळे पांढरपाणीला ठेवले आणि ते घोडखिंडीकडे निघाले. अवघे 25 जण त्या 2000 घोडेस्वारांना लढायला सज्ज तयार झाले. जास्तीत जास्त वेळ शत्रूला रोखून धरायचे काम त्यांनी बजावावे लागणार होते. तितका बहुमूल्य वेळ राजांना खिंडीकडे सरकायला वेळ मिळणार होता. आलेल्या घोडदळाला त्या 25 मवळ्याने शर्तीने रोखून धरले. त्यातल्या त्यात सगळ्या 25 जणांना मृत्यू आला. पण आपले काम त्यांनी चोख बजावले होते. पांढरपाण्याची नदी रक्ताने लाल झाली होती. राजे घोडखिंडीकडे जाऊन पोचले होते. राजाने रायाजी बदलाला 300 मावळे सोबत घेऊन खिंडीमध्ये शत्रूला रोखण्याचे काम दिले. पण आपल्या मालकाऐवजी म्हणजे रायाजीऐवजी मी या ठिकाणी थांबतो, तुम्ही रायाजी सोबत घेऊन विशाळगड गाठा असे बाजींनी राजांना सुचवले. बाजींची स्वामी भक्ती इथे दिसून येते. आता राजे उरलेले मावळे सोबत घेऊन विशाळकडे रवाना झाले. बाजींनी खिंडीमध्ये आपली व्यूह रचना केली. चढणीवरच्या व आसपास झाडेमध्ये गटागटाने मावळे तैनात केले. प्रत्येकाकडे गोपणीने भिरकोळ्याचे दगड आणि ढकलायचे शिलाखंड जमा केले गेले. शत्रू टप्प्यात येण्याची वाट बघत सगळे दगड रोखून बसले होते. 12-13 तासाच्या अथक वाटचालीनंतर सुद्धा निवांतपणा नव्हता. निर्णायक लढाईसाठी आता ते 300 वीर सज्ज झाले होते. पूर्वेच्या दिशेने घोड्यांच्या टप्प्यांचा आवाज ऐकू लागले. थोड्या वेळात शत्रू नजरेत येऊ लागला. पण शत्रूच्या नजरेत टपलेले मावळे काही येत नव्हते. त्या उघड निसरड्या वाटेने एक रांग धरून सिद्धी मसूदचे घोडेसवार उतरू लागले. गोपणीच्या टप्प्यात शत्रू आल्यावर बाजीने एकच हकाटी दिली. अचानक शत्रूच्या अंगावर दगड बरसू लागले. घोड्याने कच खाल्ली. काही उधळले, काही सरकून पडले. एकच गोंधळ उधळला. कित्येकांची डोकी फुटली. बाकी जीवाच्या भीतीने मागे पळाले. मावळ्यांनी हर हर महादेवचा नारा दिला. पण शत्रू इतक्यात मागे सरणार नव्हता. घोडेसवार पुन्हा उतरू लागले. मावळ्यांनी पुन्हा दगड फिरकवायला सुरुवात केली. ते शत्रूला काही केल्या पुढे सरकू देईनात. साधारण 4 वाजत आले होते. थोडे मागून येणाऱ्या आदिलशाहीच्या पीडनायकाने पायदळ आता खिंडीकडे घेऊन पोचले. ते अधिक वेगाने ओढ्या पलीकडे सरकू लागले. आता मावळ्यांनी त्यांच्यावर शिलाखंड ढकलायला सुरुवात केली. त्यामुळे पायदळाची पांगापांग झाली. अखेर तासाभराने शत्रूला वर पोचण्यात यश मिळाले. आता आजूबाजूच्या झाडेमधून बाजीप्रभू आणि इतर मावळे बाहेर पडले आणि प्रत्यक्षात रणमैदानात शस्त्रांची लढाई चालू झाली. एक एक मावळा त्वेषाने लढत होता. 10-10 जणांना पुरून उरत होता. बाजींच्या तलवारीच्या टप्प्यात येणारा प्रत्येक जण यमसदनी जात होता. स्वतःच्या देहाची जणू काही त्यांनी तटबंदी करून घेतली होती. बाजींचे थोरले बंधू फुलाजी सुद्धा तितक्याच त्वेषाने लढत होते. इतक्या शत्रूने फुलाजी प्रभूवर डाव साधला. ते खाली कोसळले. त्यांच्या हातून खडक गळाले. बाजींनी एकच नजर त्यांच्याकडे पाहिले आणि ते म्हणाले, दादा तुम्ही थोरले, पहिला मान तुम्ही घेतला. फुलाजी प्रभूंची तलवार त्यांनी उचलली. आधी एक ढाल एक तलवार घेऊन लढणाऱ्या बाजींनी आता दोन्ही हातात तलवारी घेतल्या होत्या. त्यांचा आवेश पाहून शत्रूचे धाबे दणाणले होते.
बाजी आता अधिक तुषाने लढत होते, त्यांच्या देहाची आता चालण झाली होती, रक्तांचे थरोळे उसळत होते। हे काही वाट सोडत नव्हते असे पाहून पिडनायकाने आपल्या एका पायदळ सैनिकाला ठासणीच्या बंदुकाने बाजीवर गोळी झाडायला सांगितली। ती गोळी बाजींच्या खांद्यात घुसली, बाजींच्या शस्त्राचा एक हात थांबला। लढता लढता ते खाली कोसळले, पण त्यांचे प्राण जात नव्हते। बाजी प्रभू जखमी झाले तरी त्यांनी सैनिकांना कोणत्याही परिस्थितीत आपली जागा सोडू नका, त्यांचे कान विशाळगडाकडे लागले होते। राजे जोपर्यंत गडावर पोहोचून तोफांचे बार देत नाही तोपर्यंत त्यांनी मूर्तीला ठणकून सांगितले, तोपे आधी न मरे बाजी। बाजींच्या मनात घालमेल होत होती, त्यांच्या मनात अखेरचे विचार सुरू होते। सरणार कधी रणप्रभू तरी हे कुटवर सौ घावशिरी, दिसू लागले अब्र सोबवती, विदीर्ण झाले जरी छाती, अजून जळते अंतर ज्योती, कसा सावरू देव परी। सरणार कधी रणप्रभू तरी हे कुटवर सौ घावशिरी, सरणार कधी रणप्रभू तरी हे होय तनूची केवळ चालण, प्राण उडया भक्ती त्यातून, मिटण्या झाल्या अधीर लोचन, खडक भूमीवरी। सरणार कधी रणप्रभू तरी हे कुटवर सौ घाव श्री, सरणार कधी रणप्रभू तरी हे। पावन खिंडित पाऊल रोवून शरीर पिंजे तो केले रण, शरणागतीचा अखेरे क्षण, बोलवशील का आता घरी, सरणार कधी रणप्रभू तरी हे कुटवर सौ घाव श्री, सरणार कधी रणप्रभू तरी हे। तिकडे विशाळगडाच्या वाटेवर राजांच्या मनाची घालमेल होत होती। रणगर्जनेचे आवाज त्यांच्या कानावर पडले होते, पण त्यांना पुढे सरकणे भाग होते। विशाळगडाला वेढाव घालून बसलेल्या सुर्वे आणि दळवी या आदिलशहाच्या वतनदाराला सैन्याला कापत सतत 21 तासांच्या वाटचालीनंतर राजाने विशाळगड गाठला। विशाळगडांचा किल्लेदार रंगो नारायण सरपोतदार याने मोठ्या शौर्याने किल्ला लढवला व सिद्धी जोहरला इथेही परास्त केले। इकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी पण विशाळगडाचा वेढा तोडला व गडावर प्रवेश केला। काही वेळात छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले आणि गडाच्या किल्लेदाराला त्वरेने तोफांचे बार देण्याची आज्ञा केली। ते बार घोडखिंडीमध्ये ऐकू आले। खिंडी मधील महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटला होता। इकडे घोडखिंडीतील बाजी प्रभूंनी तोफांचा गजर ऐकल्यावर दोन्ही हातात तलवार घेऊन बाजी प्रभूंची कर्तव्य पूर्तीच्या समाधानाने आपला जीव सोडला। अशी लढाई युद्धशास्त्रात लास्ट स्टँड मानली जाते। मराठ्यांचे जवळपास सर्वच 300 जण कामी आले, पण मसूदचे खूपच मोठे नुकसान झाले होते। जवळपास 3000 सैन्यांना मारले होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी या लढाईत बलिदान देणारा यथोचित सत्कार केला। स्वतः बाजी प्रभूंच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांच्या मुलांना पालखीचा मान देण्यात आला। पावनखिंड बाजी प्रभूच्या रक्ताने पावन झालेली, जेथे बाजी प्रभूंनी देह ठेवला जेथे त्यांनी मृत्यूला सुद्धा ओसाळले। इतिहास हा केवळ सांगण्यातून किंवा ऐकण्यातून कळत नसतो, तर तो अनुभवायला देखील लागतो। कोल्हापूर जिल्ह्यातील पावनखिंडीतील हा अविस्मरणीय असा एक अनुभव। मराठी सैनिकांच्या अद्भुत अशा पराक्रमाने आणि बाजी सारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली, म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले। बाजी फुलाजी बंधूवर विशाळगडावर महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले। बाजी प्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे। पन्हाळगडावर बाजी प्रभूंचा पूर्ण आकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे। आयुष्यात येऊन एकदा तरी या पावन खिंड आणि पन्हाळावर असलेल्या पूर्णकृती शिल्प नक्कीच भेट द्या। आज ही सध्याच्या तरुणाईला या बाजी प्रभूंच्या पुतळ्याकडे पाहिल्यानंतर अंगावर शहरे आल्याशिवाय राहणार नाही। घोडखिंडीचे लढा आणि बाजी प्रभू देशपांडेची स्वामी निष्ठेची कथा
मराठ्यांच्या जनमानसावर शेकडो वर्ष अधिराज्य गाजवत आहे. या घटनेवर अनेक मराठी कथा, कविता, कादंबरी, वर्तमानपत्रातील लेख, चित्रपट निर्माण झालेले आहेत. भरपूर शायरीने आपल्या पहाडी आवाजामध्ये बाजीप्रभूंच्या देशपांड्यांच्या जीवनावर पोवाडे सुद्धा गायलेले आहेत. शिल्पकार आणि चित्रकारांनी सुद्धा आपल्या कलाकुसरीतून बाजीप्रभूंच्या चिरंतन स्मृती ठेवल्या आहेत. 1929 मध्ये बाबूराव पेंढारे यांनी बाजीप्रभू देशपांडे या चित्रपटाच्या माध्यमातून बाजीप्रभूंच्या पराक्रमाच्या स्मृती जतन करून ठेवल्या आहेत. बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे आणि धारातीर्थ पडलेल्या सर्व मावळ्यांना विवेक मंथन चॅनलच्या वतीनं मानाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय श्रीराम.